स्वर्गीय प्रेमलाताई चव्हाण काकी यांच्या नेतृत्वाखाली मी संघटना उभी केली, जिल्ह्यात लढत होतो, मात्र माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या भोवती कोंडाळे निर्माण झाला आहे। या कोंडाळ्याची लायकी पण नाही। या कोंडाळ्याशी संघर्ष करून पुन्हा संघटनात्मक बांधणी करावी लागणार आहे, मिळेल तिथे काम करणार असून गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार आनंदराव पाटील यांनी दिला आहे। पाहूयात ते काय म्हणतात। गेल्या 2 वर्षापासून सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काही मंडळी जाणीवपूर्वक कट कारस्थान करून राजकारणामध्ये विरोध काही बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा होऊन देखील दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे सातारा जिल्ह्यामध्ये मगाशी आमचे कार्याध्यक्ष विजयराव कणशेरी भूमिका सांगितली, मी कराड तालुक्यापर्यंत मर्यादित न काम करता सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक कानाकोऱ्यामध्ये 40 वर्ष काम केलेलं आहे, आणि म्हणून तिथल्या प्रमुख माणसांना बोलवून थोडीशी चर्चा त्यांच्याशी करून माझा निर्णय मी उद्या जाहीर करणार। काय पर्याय त्यांना तुमच्यासमोर? पर्याय तर सांगण्यापेक्षा जिल्ह्याला काय लोकांना माझ्या वाटते प्रमुख कार्यकर्त्यांना, आणि मी एकच सांगितलं मगाशी विजयराव कणशेरी सांगितलं की मी असं लाचारून काम करणारा कार्यकर्ता संघटनेत धाडसानं निर्णय आजपर्यंत घेतलेले आणि त्या सर्वांना बरोबर धाडसानं एखादी भूमिका घेतली तर ती भूमिका ठामपणे घेऊन या जिल्ह्यातल्या सर्वांना बरोबर घेऊन भविष्यातल्या सर्वांना बरोबर घेऊन त्यांची कार्यपद्धत चालू ठेवून चळवळीतून हा कार्यकर्ता सर्वांना बरोबर घेऊन भविष्यातला निर्णय उद्या आम्ही घ्या। काही मंडळी माझे आता बघाशी सगळे काही मंडळी बोलवत आहेत, पण तीच भूमिका जर 4-5 मेळावे झाले ज्याला राजकारणामध्ये गेले अनेक वर्ष संघडी किंवा मगाशी म्हटले नाण्याच्या 2 बाजू आहेत, ज्या काकींच्या नेतृत्वावर भरोसा वाटून मी अनेक वर्ष संघटनेत काम केले आहे, त्यांना जर कोण बाजूला ठेवून कार्यक्रमामध्ये वंचित ठेवून तुम्ही जर मुकसमती देणार असाल तर या मुकसमतीचं मी काय समजायचं, आणि म्हणून कार्यकर्त्यांना विचारून मी तो निर्णय उद्या जाहीर करेन। जर पक्षाकडून एवढं काँग्रेस पक्षातून एवढी वाईट वागणूक तुम्हाला मिळतीये तर मग तुम्ही त्या पक्षात राहायला अजूनही इच्छुक आहात का? ही जिल्ह्यातली मंडळी का आले ते, ही जिल्ह्यातली मंडळी भेटली नेतृत्वांना, नेतृत्वा पुढे मांडणी केलेलं आहे, त्याचं भाषणामध्ये ऐकलेलं आहे, आणि ते काय म्हणतील, नाना तुमच्या पाठीशी आम्ही आहोत जिल्ह्यातली सगळी मंडळी, भविष्यात सुद्धा या सगळ्यांना बरोबर घेऊन माझी संघटना मजबूत करण्याचंच काम करेल। 15 तारखेला प्रवेश होतोय का? त्याच्यामध्ये आज उद्या चर्चा करून जो काही निर्णय असेल ते आम्ही त्यांना सर्वांना विचारून निर्णय करेन।